दोन वर्षापूर्वी चीनमधून संपूर्ण जगात पसरलेल्या कोविडने जगाची डोकेदुखी वाढवलेली होती. अशा काळातच आता पुन्हा एकदा चीनमधून लहान मुलांचा ताप म्हणजेच इन्फ्लुएन्झा देखील आता मोठ्या प्रमाणावर वाढू लागलेला आहे. आणि यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने संपूर्ण जगाला आता जगातील जे देश आहेत त्यांना काळजी घेण्यासाठी आवाहन केलेलं आहे. आणि यानंतर आता भारत देश देखील या ठिकाणी काळजी घेताना पाहायला मिळतोय. मी आता सध्या उभा आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर. आपण या ठिकाणी पाहू शकतो देश विदेशातून जे पर्यटक प्रवासी या ठिकाणी उतरतात त्यांची देखील मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्यांची चाचणी केली जाते, तपासणी केली जाते, लहान मुलांची या ठिकाणी थर्मल टेस्टिंग केली जाते आणि नंतरच त्यांना या ठिकाणी बाहेर काढलं जात आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशामध्ये जेव्हा कोविड काळामध्ये जी परिस्थिती उद्भवली होती ती अत्यंत भयानक परिस्थिती होती आणि याचमुळे आरोग्य संघटनेकडून आता देखील या ठिकाणी मोठी खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळते. मुंबईमध्ये जेव्हा चीनमधून आलेला जो प्रवासी होता त्यामुळे कोरोना मुंबईमध्ये दाखल झाला होता आणि याच चीनने आता लहान मुलांचा ताप नको म्हणून आरोग्य संघटना देखील आता सतर्क झाल्याचं पाहायला मिळते. चीनच्या उत्तरेकडील भागामध्ये खास करून इन्फ्लुएन्झा, मायक्रोप्लाझ्मा, निमोनिया आदी आजारांची प्रचंड साथ पसरली आहे आणि यामुळे तापाने फणफणलेल्या लहान मुलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर असल्याचं या ठिकाणी सध्या पाहायला मिळतं. आरोग्य विभागाने देखील आता जी जिल्हा रुग्णालयं असतील किंवा राज्य सरकारच्या अखत्यारीतील इतर जी काही रुग्णालयं असतील, महापालिकेची रुग्णालयं असतील, या रुग्णालयांचा देखील आढावा घेण्याच्या सूचना देखील राज्यांना करण्यात आलेल्या आहेत. आणि यानंतर जो काही अहवाल येईल त्यानुसार त्या तापाची देखील या ठिकाणी आता काळजी घेण्याचं काम शासन दरबारी केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन योगेशसह मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.